पुढच्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये कोकणातले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या ठिकाणी देखील येलो अलर्ट आहे. हिंगोली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहत जाऊन 2 बैल आणि 1 गायीचा मृत्यू झालाय. हिंगोली तालुक्यातल्या पिंपरखेडमधला हा प्रकार आहे. शेतकऱ्यांना पोहत आपला जीव वाचवला, मात्र गुरं या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले. 4 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले आणि 6 दरवाजे 1/2 मीटरनं उघडले. त्यामुळे पूर्णा नदी पात्रात आता पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमध्ये पूर आलाय. ब्राह्मण गाव तांडेवाच्या एका ओढ्याच्या पुरामुळे रस्ताच वाहून गेला, त्यामध्ये बाईक सुद्धा वाहून गेली. सुदैवानं तिघांना वाचवण्यात यश आले. रस्ते वाहून गेल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून ट्रॅक्टरनं रस्ता पार करतात. बुधवारी निर्माण झालेली नाशिक शहरातली पुराची परिस्थिती आता ओसरायला सुरुवात झाली. नाशिक शहरामध्ये पावसाची तीव्रता कमी झाली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागामध्ये थोड्या प्रमाणात पावसानं काल रात्री हजेरी लावली. गंगापूर धरणातला विसर्ग 8,000 आता 3,000 करण्यात आलाय, तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 35,000 विसर्ग 15,000 करण्यात आलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.